ये तो का आवाज हेलो स्क्रीन मी शेअर करतो बघायला दिसते का यस यस सर कुठपर्यंत चालतो आपण काय आठवतो का बघा एक्झिक्युशन झालं सर F5 इंटर सर पंढरपूर फंक्शन विथ द हेल्प ऑफ पंढरपूर फंक्शन वी आर कॉलिंग एन अ पुणे फंक्शन दॅट इज ऑल्सो पॉसिबल वन यूजर डिफाइंड फंक्शन कॅन कॉल टू अदर यूजर डिफाइंड फंक्शन हियर पंढरपूर फंक्शन इज कॉलिंग टू पुणे फंक्शन नो व्हॉट विल बी द आउटपुट काय येणार आउटपुट सांगा हॅलो execution always hai na always execution of the program will be started from the main function will call to CLR SR function main function will call to Mumbai function main function will call to Pune function again main function will call to Pandharpur function after calling Pandharpur function's code and definition will be executed I mean Pandharpur will be displayed and immediately hai na Pandharpur function will call to Pune function therefore what will be the output on the output screen kay disel I am in Mumbai, I am in Pune, I am in Pandharpur and I am in Pune. I am in Mumbai, I am in Pune, I am in Pandharpur, I am in Pune. Yes? Because yes, Pandharpur function is calling to Pune function. Let us check it. Yes? Hello? Yes, sir. Yes, sir. Okay. Bagan, Alt F, save as. Chala, dusra 2.c na save karte. आउटपुट काय येणार सांगायचं तुम्ही ठीक आहे इंटीजर टाइपचा व्हेरिएबल घेतला ए नावाचा इथे डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट घेतला ओपनिंग करली ब्रॅकेट क्लोजिंग करली ब्रॅकेट ए ची व्हॅल्यू इज इक्वल टू झिरो असं सांगितलं आणि ए ची व्हॅल्यू मशीनला दिली आहे ना झिरो काय होणार मला वाटतं डेफिनेशन पण डिलीट झालं चुकून माझ्याकडनं व्हॉइड मेन नाही ना व्हॉइड Yes. Yes. काय येणार आय एम इन पंढरपूर येणार का कशामुळे ईपे इज इक्वल टू झिरो कंडिशन ट्रू होती म्हणून पंढरपूर फंक्शन कॉलिंग लक्षात घ्या ना बघा एरर आला आणि काय गोल कंस राहिला बघा टू सेव्ह यस लक्षात आलं का Yes, sir. Suppose value of A, I will give it as 10. Anna. Now what will happen? काय दिसणार स्क्रीन वर फटाफट पंढरपूर फंक्शन एक्झिक्युट होईल का आता पंढरपूर फंक्शन कॉल नाही होणार ठीक आहे ए इज इक्वल टू 10, 10 इज इक्वल टू 0 लॉजिकल कंडिशन विल बिकम फॉल्स फॉर इफ statement and Pandharpur function will not be called by the main function therefore on the output screen we will not get anything फक्त blank screen आली CLR SR आणि gate set एवढे दोनच function execute झाले लक्षात घ्या कळलं का हॅलो यस यस समजा इकडे मी फॉर लूप वापरली आणि फॉर लूपच्या आतमध्ये पंढरपूर फंक्शन ला कॉल करून तशी बॉडी दिली बघा आणि काय होणार फॉर आय इज इक्वल टू दिलं तिकडे आपण आय नाही ए वापरलं ठीक आहे ए इज इक्वल टू 10 दिलेलं आहे सेमी कोलन तिथं द्यायची गरज नाही ते लॉजिकल कंडिशन लिहायची ए इज ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 ए ची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस एक एक नी कमी केली काय होईल आता हॅलो पहिल्यांदा कंपाईल करा एरर येत का बघा ना एरर येत नसेल तर प्रोग्राम एक्झिक्युट होणार आता एक्झिक्युट होणार प्रोग्राम काय होणार काय दिसणार स्क्रीन वर हाऊ मेनी टाइम्स पंढरपूर फंक्शन विल बी कॉल्ड 10 टाइम्स येत का लक्षात बघा रन करू आपण यस
यस सर. इट मीन्स यूजर डिफाइंड फंक्शन वी कैन कॉल एन n number of times by using looping control statements. By using decision control statements, we can execute, and sometimes we can execute, sometimes we can skip an execution for user defined function. That is possible with the help of decision control statement, and looping control statement will help us to execute, to call an user defined function n number of times. It depends on your logic. How many times you want it to call, this many times you can call it. Yes? Hello. Yes, sir. नेक्स्ट थिंग है साधा प्रोग्राम आपला फक्त पंढरपूर फंक्शन कॉल करते आपण बर का सी हियर दिस इज डिक्लेरेशन ऑफ पंढरपूर फंक्शन दिस इज कॉलिंग ऑफ पंढरपूर फंक्शन दिस इज डेफिनेशन ऑफ पंढरपूर फंक्शन नाउ व्हाट आई एम डूइंग आई एम रिमूविंग एन डिक्लेरेशन ऑफ पंढरपूर फंक्शन आई एम सेविंग माय प्रोग्राम आई विल कंपाइल इट सो इट विल थ्रो वन एरर एंड काय आला एरर बघा ना टाइप मिसमॅच इन रीडिक्लेरेशन ऑफ पंढरपूर कळलं का येस सर डिक्लेरेशन मिस केलं मी फक्त कॉलिंग केलं आणि डेफिनेशन दिलेली आहे त्याची पण डिक्लेरेशन मिस झालं दिस इज नॉट अलाउड विदाउट डिक्लेरेशन इफ यू आर कॉलिंग युअर फंक्शन अँड इफ यू आर डिफाइनिंग युअर फंक्शन दॅट इज नॉट अलाउड बट If you will define your user-defined function before main function, then program will be executed. This is not allowed. ठीक है. कारण काय है जा? User-defined function is not defined before main function. ये तक लक्षात. Therefore, it is throwing an error. Therefore, it is throwing an error. It shows error. And the reason why is user-defined function. User-defined function is not defined before main function. Therefore, it is throwing an error. That error is there. That error is there. That user-defined function declaration not done. अजून एक रिझन काय आहे की दोन रिझन आहेत इट शोज एरर अँड रिझन्स म्हणू आपण इथे काय बघा रिझन्स नंबर वन पहिलं रिझन काय अनडिफाइंड सिम्बॉल इज सॉरी युजर डिफाइंड फंक्शन इज नॉट डिफाइंड बिफोर मेन फंक्शन अँड व्हॉट इज द सेकंड रिझन हॅलो Declaration of user defined function is missing. Yes? Hello. Declaration केलं नाही फक्त कॉल करतोय आणि डिफाईन केलेला आहे तर तो एरर फेकतो फेकला त्याने एरर त्याला सेव्ह एज करूया आपण येस अल्ट टॅब सेव्ह एज फोर डॉट सी मग हा एरर जर काढायचा असेल तर आपण काय करू शकतो we can define our user defined function before main function येते का लक्षात इट इज अलाउड हॅलो इन्स्टेड ऑफ डिक्लेअरिंग आवर युजर डिफाइंड फंक्शन डायरेक्टली युजर डिफाइंड फंक्शन वी कॅन डिफाइन बट इफ यू आर डिफाइनिंग ओनली ऍट दॅट टाइम यू हॅव टू डिफाइन इट बिफोर मेन फंक्शन आफ्टर मेन फंक्शन यू शुड नॉट सपोज टू डिफाइन कळलं का कंपेअर करतो मी बघा ना आता एरर गेला तो येस येस सर आपण डिफाईनच केलंय आणि कॉल करतोय पण हे कधी अलाव आहे मेन फंक्शनच्या आधी जर डिफाईन केलं आपलं फंक्शन तर इट इज अलाउड आफ्टर मेन फंक्शन इफ यू आर डिफाइनिंग युअर युजर डिफाइंड फंक्शन इन दिस केस यू विल हॅव टू डिक्लेअर युअर युजर डिफाइंड फंक्शन अदरवाइज इट विल बी थ्रोइंग एन एरर येस कळलं काय हॅलो येस सर मग इकडे काय चाललं विदाउट डिक्लेरेशन ऑफ युजर डिफाइंड फंक्शन वी कॅन डिफाइन युजर डिफाइंड फंक्शन बिफोर मेन फंक्शन येस इट इज अलाउड हॅलो येस सर कळत बघा अलाउड
कोण सांगेल काय कळलं? हॅलो हॅलो फास्ट हॅलो समजलं काय काय समजलं? If user-defined function, we are using three important things are required for user-defined function. User-defined function needs to be declared, it needs to be defined, and it should be called and by the main function, or main function will call to that user-defined function. Three things are required. If we are not declaring our user defined function, and if we are defining our user defined function after main function, in this case machine displays an error. Yes sir. Without declaration of user defined function, if you want to only define and call, in this case you will have to define your user defined function before main function. And when you are defining your user defined function before main function, in this case declaration is optional. Yes, declare jari kela tari chalta. This is declaration, this is definition, and this is calling. असं जरी केलं तरी चालतं. इट इज ऑप्शनल, डिक्लेरेशन इज ऑप्शनल. कळलं का? काय कळलं सांगा एकदा, आपण जाऊया पुढे फास्ट. काय काय समजलं बघा. हॅलो चौतीस जणांपैकी एकाला तर काय कळलंय काय? हॅलो पुढे जाऊया का? समजलं असं समजून घेतो मीच. ठीक आहे, तुम्हाला समजलं हे विचारत बसल्यानंतर वेळ जातो वाया. बघा पाय डॉट सी नेक्स्ट कॉन्सेप्ट. Let us understand use of one important type of function. We are calling that function as call by value type of function. Call by value type of user defined function. It is also called as pass by value type of user defined function. येते का लक्षात? दोन नाव आहे ह्याला. हॅलो हॅलो यस सर. लेट्स अंडरस्टँड कॉल बाय व्हॅल्यू टाइप ऑफ फंक्शन और पास बाय व्हॅल्यू टाइप ऑफ फंक्शन. लेट अस ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज द रोल ऑफ कॉल बाय व्हॅल्यू और पास बाय व्हॅल्यू टाइप ऑफ फंक्शन. हियर त्याच्या आधी बर का, त्याच्या आधी अल्ट एफ सेव्ह एज 6.c हा सहावा प्रोग्राम आहे. मी पाचवा उघडतोय परत. 5.c fi alt f3 हे बघितलं मला वाटत. हा 6.c मी सेव्ह झाला. अल्ट एफ सेव्ह एज 7.c अल्ट f3 अल्ट f3 f3 6.c चा प्रोग्राम ओपन करून एक छोटासा प्रोग्राम घेतोय. बघा युजर डिफाइंड फंक्शन चा साधा युजर डिफाइंड फंक्शन काय काय लिहितोय बघा ना. व्हॉइड ईओ कोणीतरी सांगा ना काय लिहिलंय अर्थ कळतं का? बघा व्हॉइड ईओ नावाचं फंक्शन आहे ना. डिफाइन करतोय आपण प्रिंट एफ, तिकडे डिक्लेअर केले व्हेरिएबल इंट एनो
slash n, please enter any integer number. Scanf percent d comma ampersand n1. If else number is modular division 2 is equal to 0, printf slash n percent d is even. Control insert copy, shift insert paste, odd. कशाचा प्रोग्राम आहे? ऑड एनी वन सर. म्हणजे फंक्शन काय काम करणार आहे? नंबर ऑड आहे का इवन आहे ते सांगणार. हे फंक्शन बऱ्याच गोष्टी करणार आहे, लक्षात घ्या ना. तेवढंच नाही सांगणार ऑड आहे का इवन आहे. हे जे फंक्शन आहे इवो नावाचं, हे डिक्लेअर करणार आहे व्हेरिएबलला, एनओ नावाचं व्हेरिएबल जे इंटीजर टाईपचं आहे असं डिक्लेअर करून घेणार. नंतर तो हा मेसेज स्क्रीन वर दाखवणार आहे, प्लीज एंटर एनी इंटीजर नंबर. आपण कीबोर्ड थ्रू एनओ ची व्हॅल्यू एंटर करणार आहे. हे सगळं काम इवो नावाचं फंक्शन करणार आहे. येस. आणि मग ते फंक्शन इवन आहे का ऑड आहे हे पण सांगण्याचं काम इवो नावाचं फंक्शन करणार. काय अडचण? आता इकडे थोडस बघा, इथे जर मी ते फंक्शन कॉल केलं इवो तर ते फंक्शन एक्झिक्यूट होणार. ह्याला आपण कॉलिंग म्हणतो. येस, दिस इज कॉलिंग ऑफ इवो फंक्शन. इवो म्हणजे इव्हन ऑड नावाचं फंक्शन घेतलं मी. इवो म्हणजे इव्हन ऑड नावाचं फंक्शन आहे, विच इज हेल्पिंग अस टू डिटरमाइन एंटर्ड नंबर इज इव्हन ऑर ऑड. अँड सी हियर, इवो जे फंक्शन आहे, दिस इज यूजर डिफाइंड फंक्शन. वी हॅव रिटन कोड फॉर इट. अँड दिस फंक्शन व्हेन मेन फंक्शन विल कॉल टू इवो फंक्शन, इवो फंक्शन विल बी एक्झिक्युटेड अँड इट विल ऍक्सेप्ट नंबर थ्रू कीबोर्ड. Whatever number we are entering, that number is even or odd. Accordingly, it will be determined and it will display proper message on the output screen. Number is even or number is odd. It's a little bit of a problem. Comma karun to number leha cha. Chachi value decide saati. F2, yes. Let us execute this. Yatta ka lakshat? Hello? Yes, sir. Ata ithe barga, ithe. एनओ नावाचं व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलेलं आहे ना, एनओ नावाचं व्हेरिएबल. अर्थात आपण युजर डिफाइंड कॉल बाय व्हॅल्यू फंक्शन का वापरणार, त्याचा कॉन्सेप्ट त्याला. हा, जर मी इथून कंट्रोल डिलीट केला आणि तो जर मी मेन फंक्शन मध्ये डिक्लेअर केला बिफोर सीएलआर एसटीआर, एनओ व्हेरिएबल दॅट आय डिक्लेअर्ड इन दी मेन फंक्शन अँड एनओ व्हेरिएबल आय एम युझिंग इन दी यू फंक्शन, असं जर लिहिलं तिकडे आणि जर प्रोग्राम कंपाईल केला तर तो एरर फेकतो. तो एरर काय असणार आहे? अनडिफाईन्ड सिम्बॉल एनओ. तो अनडिफाईन्ड सिम्बॉल एनओ हा जो एरर आला आणि तो कर्सर जो ब्लिंकिंग कर्सर आहे तो इथं आला, म्हणजे अनडिफाईन्ड सिम्बॉल एनओ जो आहे, एनओ व्हेरिएबल हे कोणाला डिफाईन नाही हो. हॅलो, इओ नावाच्या फंक्शनला डिफाईन नाही येतो का? लक्षात बघा, येतं का लक्षात? येस. म्हणजे इंट एनओ जे डिक्लेरेशन केलं आपण, एनओ नावाचा व्हेरिएबल जो डिक्लेअर केला तो मेन फंक्शन मध्ये डिक्लेअर केला, तो एनओ आणि हा एनओ हे वेगवेगळे एनओ आहेत. व्हेरिएबलची नावं सेमच आहेत पण दोन्ही व्हेरिएबल हे मेन फंक्शन आणि इकडे इओ नावाचं फंक्शन दोन वेगवेगळे फंक्शन्स आहेत. म्हणजे दोन वेगवेगळ्या फंक्शन्स मध्ये दोन वेगवेगळे व्हेरिएबल मशीन कन्सिडर करत. हॅलो, येस येस. राहुल नावाची दोन माणसं दोन वेगळ्या कंट्रीत असू शकतात, येतो का लक्षात? येस सर. राहुल नावाचा एक विद्यार्थी म्हणू आपण, तो इंडियामध्ये पण असू शकतोय ना, अमेरिकेत पण असू शकतोय. राहुल नावाची दोन माणसं दोन वेगळ्या कंट्रीत असू शकतात, ती दोन्ही माणसं वेगळी आहेत. हॅलो, येस सर. तसा अर्थ इकडे ज्यावेळेस इंट एनओ इकडे डिक्लेअर केला, ह्या एनओ ची व्हॅल्यू ही ह्या एनओला मिळत नाही. मग राहुल जो आहे तो भारतामधलाच राहुल, तो अमेरिकेत जर घेऊन जायचा असेल आपल्याला, येतं का लक्षात? बघा काय म्हणतोय.
if you have any variable in main function and its value, if you want to pass into user defined function, then call by value type of function we'll have to use. Hello. इकडे एरर आला है ना, एरर का आला कळला कशामुळे आला हा एरर? अनडिफाइंड सिंबल एनओ हा एरर कशामुळे आला? ह्याला जर एंटर की प्रेस केली तर तो यू नावाच्या फंक्शन मध्ये आपला कर्सर घेऊन जातो आणि तिथला एनओ हा अनडिफाइंड आहे. जर मी त्याला इकडे डिफाइन केला परत एकदा इंट एनओ तर एरर निघून जातो, एरर निघून जातो. पण हा एनओ आणि हा एनओ हे दोन वेगळे एनओ आहेत, दोन वेगळ्या फंक्शन्स मध्ये, असं मशीन कन्सिडर करतो का? अडचण नो सर. फॉर एक्झाम्पल इथल्या एनओ ची व्हॅल्यू मी देतोय 50 आणि इथल्या एनओ ची व्हॅल्यू आपण कीबोर्ड थ्रू देऊया 25 किंवा हे थोडस कमेंट पास करू आपण. ह्याला बघा ना, ह्याला कमेंट पास केलं कीबोर्ड थ्रू आपल्याकडनं न घेता डायरेक्ट एनओ ची व्हॅल्यू मशीनला सांगितली किती आहे 55 आहे. म्हणजे इओ नावाच्या फंक्शन मध्ये व्हॅल्यू ऑफ एनओ 55 आहे आणि एनओ नावाच्या फंक्शन मध्ये व्हॅल्यू 50 आहे. म्हणजे मेन फंक्शन मध्ये व्हॅल्यू इव्हन आहे एनओ ची. येस. हॅलो. येस सर. येस सर. आणि इओ नावाच्या फंक्शन मध्ये व्हॅल्यू जी आहे ती 55 ती ऑड आहे आणि आपण कीबोर्ड थ्रू व्हॅल्यू न घेता जर मी प्रोग्राम हा एक्झिक्यूट केला तर आउटपुट काय येईल? इव्हन येईल का ऑड येईल? सांगा. हॅलो. तो ह्या लॉजिकल कंडिशन ला कुठला एनो कन्सिडर करणार? मेन फंक्शन चा करणार का यूजर डिफाइंड फंक्शन चा? यूजर डिफाइंड फंक्शन इओ चा करणार आहे. गेस. यू कॅन गेस. इन गेसिंग इफ यू आर मेकिंग मिस्टेक इट इज अलाउड बिकॉज यू आर गेसिंग. त्यालाच म्हणतात गेस. हॅलो. इन गेसिंग मिस्टेक्स आर अलाउड. सांगा. हॅलो सर. ऑड येणार. ऑड येणार. कारण काय? तो कुठला एनओ घेणार? एनओ इज इक्वल टू 55 घेणार बिकॉज एनओ इओ नावाच्या फंक्शन मध्ये आपण हे कोड लिहिलेलं आहे. थोडक्यात एनओ इज लोकल व्हेरिएबल. ह्या ठिकाणी एनओ हे लोकल व्हेरिएबल झालं. एनओ हे दिसायला जरी सारखं असलं तरी हे एनओ जे आहे ज्याची व्हॅल्यू 55 आहे ते लोकल व्हेरिएबल आहे ह्या इओ नावाच्या फंक्शनचं. सिमिलरली एनओ इज इक्वल टू 50 वॉट एव्हर एनओ व्हॅल्यू ऑफ एनओ आहे ना 50 यू हॅव गिव्हन इन द मेन फंक्शन. सो फॉर मेन फंक्शन एनओ इज लोकल व्हेरिएबल फॉर दिस मेन फंक्शन. फक्त ह्या मेन फंक्शनच्या आतमध्ये एनओ ची व्हॅल्यू जर तुम्ही चेक करायला गेला तर ती 50 भेटते. कळत का? लक्षात येते का? हॅलो. एनओ ची व्हॅल्यू 55 ही त्या फक्त यू नावाच्या फंक्शन मध्ये भेटणार तुम्हाला बिकॉज इट इज इट्स स्कोप इज लोकल आहे. ह्याला लोकल व्हेरिएबल म्हणायचं. लोकल येतं का लक्षात? बघा लोकल व्हेरिएबल. लोकल व्हेरिएबल म्हणजे त्याचा जो स्कोप आहे तो लिमिटेड राहतो, त्या फंक्शन पुरता मर्यादित राहतो. स्कोप ऑफ द व्हेरिएबल इज लिमिटेड फॉर दॅट यूजर डिफाइंड फंक्शन. देअर फॉर वी आर कॉलिंग देम एज लोकल व्हेरिएबल्स. काय अडचण? हॅलो. नो सर. म्हणजे कसं आहे बघा ना, ह्या फंक्शन मध्ये एनओ ची व्हॅल्यू 50 राहते हे जर चेक करायचं असेल तर इकडे मी काय लिहितोय प्रिंट एफ स्लॅश एन व्हॅल्यू ऑफ एनओ इज इक्वल टू परसेंट डी कॉमा एनओ व्हॅल्यू ऑफ एनओ असं लिहितोय बघा ना इन मेन फंक्शन. तर ह्या स्टेटमेंट साठी आउटपुट स्क्रीन वरती व्हॅल्यू ऑफ एनओ किती येणार? 50. येस. येस सर. कंट्रोल इन्सर्ट कॉपी आणि इकडे आहे ना डिटरमाइन करायच्या आधी व्हॅल्यू ऑफ एनओ इन दी इओ फंक्शन म्हणलं
तर इथे तो वैल्यू ऑफ यू नो 55 दाखवणार. मी एक्झिक्यूट करतो बघा. हॅलो यस, त्याच्यामध्ये त्यांनी 55 इज ऑड असं दाखवलं. हॅलो यस सर. काढचन लोकल व्हेरिएबल, स्कोप ऑफ दी लोकल व्हेरिएबल. लोकल व्हेरिएबल म्हणजे काय कळलं का? हॅलो यस. हॅलो समजलं काय अडचण? नो. ठीक आहे. पुढे समजा इथे कमेंट पास केलं बघा ना. इथे कमेंट पास केला, इथे पण कमेंट पास केलं. तर यनो हा व्हेरिएबल मी काय करतोय, ग्लोबली डिक्लेअर करण्याचा प्रयत्न करतोय. हे आपण शिकलो होतो. युनिट नंबर किती आता आठवत नाही मला, कोणाला आठवत असेल तर सांगा. हॅश डिफाईन, डिफाईन स्पेस यनो, आणि इथे जर मी 20 दिलं तर आता काय होणार? हॅलो ह्याला म्हणायचं डिक्लेरेशन ऑफ ग्लोबल व्हेरिएबल. डिक्लेरेशन ऑफ ग्लोबल व्हेरिएबल काय होणार? वेन एनी व्हेरिएबल वी आर डिक्लेअरिंग ऍज ग्लोबल व्हेरिएबल, सो इट्स व्हॅल्यू वी विल हॅव टू डिफाइन इट बिफोर मेन फंक्शन विथ प्री प्रोसेसर स्टेटमेंट वी आर मेन्शनिंग हॅश डिफाइन एनओ 20 असं लिहितो आपण तिकडे. अँड वन्स यू विल डिक्लेअर युअर, वन्स यू विल डिक्लेअर ऍज वेल ऍज इनिशियलाइज व्हॅल्यू ऑफ दी ग्लोबल व्हेरिएबल बिफोर मेन फंक्शन. Then, if you are using main function, if you are using any user-defined function, in both functions, value of yano will remain as it is. म्हणजे किती राहणार ती? 20. येतं का लक्षात बघा. त्यावेळेस यनो हा ग्लोबल व्हेरिएबल झाला. ग्लोबल व्हेरिएबल झाला म्हणजे तो मेन फंक्शन मध्ये पण यनो ची व्हॅल्यू तीच राहणार, आणि तुमच्या इओ नावाच्या फंक्शन मध्ये पण व्हॅल्यू तीच राहणार 20. येतं का लक्षात? ग्लोबल लोकल. हॅलो बघा तिकडे ना, ग्लोबल प्रोडक्ट्स असतात. ग्लोबल प्रोडक्ट्स असे प्रोडक्ट्स जे इंटरनॅशनल लेवलला मिळतात. फॉर एक्झाम्पल पेप्सी घेतलं, कोका कोला घेतलं, बघा ना सॉफ्ट ड्रिंक्स म्हणून आपण, हे सॉफ्ट ड्रिंक्स तुम्हाला इंडियामध्ये पण मिळणार. तुम्ही अमेरिकेत गेलं तरी अमेरिकेत पण मिळणार, पाकिस्तानला गेला तर तिकडे पण मिळणार. येस, सो सच प्रोडक्ट्स वी आर कॉलिंग देम ॲज ग्लोबल प्रोडक्ट्स. हॅलो येस सर. पण जर तिकडे आपण फ्रुटी घेतलं, फ्रुटी, आता हे फ्रुटी ग्लोबल आहे का कसलं आहे माहित नाही मला, बरं का? मी असंच एक्झाम्पल घेतोय असं समजून की ते लोकल प्रोडक्ट आहे, इंडियामध्येच फक्त अवेलेबल आहे. येस, मग त्याचा स्कोप जो आहे, त्या प्रोडक्टचा तो स्कोप जो आहे तो लिमिटेड राहणार. फॉर दॅट कंट्री ओनली दॅट प्रोडक्ट इज अवेलेबल. दॅट प्रोडक्ट इज नॉट अवेलेबल फॉर एंटायर ग्लोब, एंटायर वर्ल्ड. येस. हॅलो येस. सो सम प्रोडक्ट्स यू विल फाइंड इन द मार्केट विच आर हॅव्हिंग एन स्कोप लोकल, सम प्रोडक्ट्स यू विल फाइंड इन द मार्केट विच आर हॅव्हिंग स्कोप ग्लोबल. इफ स्कोप ऑफ द प्रोडक्ट इज ग्लोबल, इट इज अवेलेबल इन ऑल द कंट्रीज, इन एंटायर ग्लोब म्हणू आपण, इन एंटायर वर्ल्ड. येस. हॅलो समजलं का? मी रन करतोय प्रोग्राम, तर तो एनओ ची व्हॅल्यू मेन फंक्शन मध्ये पण 20 दाखवणार आहे, इओ ची व्हॅल्यू मेन फंक्शन सॉरी एनओ ची व्हॅल्यू, परत एकदा मी रिपीट करतोय, एनओ ची व्हॅल्यू मेन फंक्शन मध्ये पण 20 दाखवणार आहे, एनओ ची व्हॅल्यू इओ नावाच्या फंक्शन मध्ये पण 20 दाखवणार आहे, एनओ ची व्हॅल्यू ग्लोबली 20 घेतल्यामुळे तो इव्हन नंबर आहे असं दाखवणार. काय अडचण? नो सर. व्हॅल्यू ऑफ एनओ इन मेन फंक्शन इज ऑल्सो 20, व्हॅल्यू ऑफ एनओ इन इओ फंक्शन इज ऑल्सो 20, बिकॉज ऑफ विच ऍज एनओ इज ग्लोबल अँड इट्स व्हॅल्यू इज ग्लोबली डिक्लेअर्ड, देअर फोर 20 इज इव्हन. येस येस सर. कळलं का? काय अडचण ह्याच्यामध्ये? ग्लोबल डिक्लेरेशन, लोकल डिक्लेरेशन. हॅलो. जर तुम्ही ग्लोबली डिक्लेअर करून जर परत इथं पण डिक्लेअर करायला लागला तर तो एरर देणार. हॅलो, दिस इज नॉट अलाउड. एकदा ग्लोबली डिक्लेअर केलं, पेप्सी ग्लोबल आहे,
ते परत तुम्ही इंडियामध्ये ग्लोबल लोकल आहे पेप्सी असं सांगायची गरज नाही किंवा ग्लोबल आहे पेप्सी असं सांगायची गरज नाही. चलो डिक्लेरेशन ग्लोबल डिक्लेरेशन इज अलाउड ओनली फॉर वन टाइम. वन्स इट इज डिक्लेअर्ड, वन्स व्हेरिएबल इज डिक्लेअर्ड ग्लोबली, देन फर्दर यू शुड नॉट सपोज टू डिफाइन दॅट. काय म्हणणार बघा ना, यू शुड नॉट सपोज टू डिफाइन इट इन दी इन दी एन मेन फंक्शन और यूजर डिफाइंड फंक्शन. हॅलो, येस येस सर. इनिशियलाइज करता येतं का बघू. इनिशियलाइज पण मला वाटतं करता येत नाही. म्हणजे काय, एकदा तुम्ही एनओ ची व्हॅल्यू ग्लोबली डिक्लेअर केली 20, परत 50 आहे एका ठिकाणी आणि दुसऱ्या ठिकाणी 55 आहे, दॅट इज नॉट अलाउड. हॅलो, येस येस सर. एरर येतो बघा. म्हणजे एकदा ग्लोबली जर तुम्ही सांगितलंय 20 व्हॅल्यू आहे एनओ ची आणि परत मेन फंक्शनच्या आतमध्ये 20 एनओ ची व्हॅल्यू जर चेंज करायला गेला तर इट विल नॉट चेंज. व्हॅल्यू ऑफ ग्लोबल व्हेरिएबल वी कॅनॉट चेंज वन्स इट इज डिफाइंड. कळलं का? हॅलो, येस. काय अडचण? इथे लिहूया आपण ह्या प्रोग्राम वरून काय कळलं. Value of global variable cannot be changed in the main function as well as sanga user defined function. Yes, why? Because once it is defined globally, we cannot change value of uno and in the main function as well as user defined function. If you are doing so, it will be throwing an error. EL value required as kaitri error yeto baka. Yes, hello, lakshat ala ka? Ka adchan? Hello, no sir. मग आता आपण पुढच्या गोष्टीकडे जातोय जिकडे मी परत 6वा प्रोग्राम उघडतोय आपला. मला वाटतं 6वा परत 7वा होता, लक्षात नाही आता. 6.c नवीन घेऊया आपण. ठीक आहे, Alt F 3 Alt F सेव्ह ऍज 9.c घेऊया. F 2 आता आपल्याला व्हेरिएबल ग्लोबली डिक्लेअर नाही करायचा. ठीक आहे, आपल्याला व्हेरिएबल जो आहे तो ग्लोबली डिक्लेअर नाही करायचा. कंडिशन कशी आहे बघा, आपल्याला करायचं काय आहे, व्हेरिएबल वी विल हॅव टू डिक्लेअर इन द मेन फंक्शन इंट एनओ. काय अडचण? इट मीन्स एनओ इज लोकल व्हेरिएबल फॉर मेन फंक्शन. काय अडचण? नो सर. Yano is local variable for main function. Now that Yano variable I wanted to use in the user defined function, and its value I want to pass it from main function to user defined function. Then we will have to use call by value type of function. Kala ka? Hello. येतं का लक्षात? हॅलो, कॉल बाय व्हॅल्यू टाईप ऑफ फंक्शन, ह्यालाच दुसरं नाव पास बाय व्हॅल्यू टाईप ऑफ फंक्शन. दोन्हीचा अर्थ एकच. हॅलो, ओके. कधी वापरणार हे कॉल बाय व्हॅल्यू किंवा पास बाय व्हॅल्यू टाईप ऑफ फंक्शन? वेन यू विल यूज when you are declaring your variables locally in the main function, and if you wanted to pass the value of variables which we have declared in the main function locally, that value of variable we wanted to pass from main function to user defined function, in such cases we will have to use call by value type of function. Kalla ka? Hello. Yes sir.
हे जे एनो नावाचं व्हेरिएबल आहे ते आपण डिक्लेअर केलंय लोकली आहे ना मेन फंक्शनच्या आतमध्ये, त्याची व्हॅल्यू आपण कीबोर्ड थ्रू घेतोय. कीबोर्ड थ्रू व्हॅल्यू घेण्यासाठी प्रिंट एफ स्लॅश एन प्लीज एंटर व्हॅल्यू, प्लीज एंटर एनी काय म्हणणार बघा इंटीजर नंबर स्कॅन एफ परसेंट डी कॉमा एम्परसेंट एनओ. म्हणजे कीबोर्ड थ्रू जो एनओ ची व्हॅल्यू घेणार ते कुठलं फंक्शन घेणार आहे, मेन फंक्शन घेणार. येस येस सर. जी काय व्हॅल्यू कीबोर्ड थ्रू दिली जाणार त्या एनओ नावाच्या व्हेरिएबलला, ती व्हॅल्यू आपल्याला इओ नावाच्या फंक्शन मध्ये एनओ ला पास करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला इओ जे फंक्शन आहे ते कॉल करताना ते कॉल बाय व्हॅल्यू टाईपच्या फंक्शननी कॉल झालं पाहिजे. मग ते कसं करतात, नॉर्मली आपण असं कॉल करत होतो सीएल आर एस सी आर फंक्शन गेट सी एच फंक्शन जसं कॉल करतो तसं इओ फंक्शन कॉल करत होतं, जिकडे आपण कॉल बाय व्हॅल्यू टाईपचं फंक्शन वापरत नव्हतो. पण जर आता कॉल बाय व्हॅल्यू टाईपचं फंक्शन जर आपल्याला वापरायचं असेल म्हणजे आपल्याला मेन फंक्शन मधून त्या एनओची व्हॅल्यू मेन फंक्शन मधून त्या कॉल बाय व्हॅल्यू फंक्शन मध्ये जर पास करायचे असेल तर राऊंड ब्रॅकेट मध्ये इथे तो एनओ नावाचा व्हेरिएबल ऍज अ पॅरामीटर म्हणून आपल्याला पास करायला लागतो. काय अडचण असा. हॅलो हॅलो येस सर. त्याचा अर्थ काय झाला की दिस इज कॉलिंग ऑफ कॉल बाय व्हॅल्यू टाईप ऑफ फंक्शन. कळलं का, गोल कंसामध्ये पॅरामीटर येतात, गोल कंसामध्ये पॅरामीटर्स येतात म्हणजेच गोल कंसामध्ये जी काही व्हेरिएबल आपण मेन फंक्शन मधून ज्याची व्हॅल्यू आपल्याला पास करायची ती गोल कंसात मेन्शन करायची, ह्याला पॅरामीटर असं म्हणतोय आपण. काय अडचण, ही व्हॅल्यू मेन फंक्शन मधून ह्या इओ नावाच्या फंक्शनला जाणार आता. मग ती जर जायची असेल तर आपल्याला इओ फंक्शन हे कॉल बाय व्हॅल्यू टाईपचं फंक्शन आहे असं डिक्लेअर करायला लागतं. डिक्लेअर पण करताना चेंज होतो ना, डिक्लेअर करताना इन दी राऊंड ब्रॅकेट यु विल हॅव टू मेन्शन इट्स डेटा टाईप. तुम्ही कुठल्या टाईपची व्हॅल्यू पास करणार आहात मेन फंक्शन मधून युजर डिफाईन्ड फंक्शन मध्ये त्याचा डेटा टाईप इथे लिहायला लागतो. काय अडचण, आपण एनओ ही इंटीजर टाईपची व्हॅल्यू आहे ती इंटीजर टाईपची व्हॅल्यू ही मेन फंक्शन मधून इओ नावाच्या फंक्शन मध्ये पास करणार आहोत म्हणून डिक्लेरेशन कसं झालं, कळलं का. येस सर. ह्याला काय म्हणणार, डिक्लेरेशन ऑफ कॉल बाय व्हॅल्यू टाईप ऑफ फंक्शन. कळलं का डिक्लेरेशन कसं आलं हे. हॅलो यस. आणि मग डेफिनेशन मध्ये पण थोडासा चेंज होतो, त्या डेफिनेशन मध्ये पण थोडासा चेंज होतो. बघा ना डेफिनेशन मध्ये कसा चेंज होतो, इकडे तुम्हाला इंट आणि त्या व्हेरिएबलचं नाव लिहायला लागतं इंट एन. म्हणजे हा जो आता एनओ आहे तो एनओ म्हणजे कुठला एनओ आहे, हॅलो, हा जो एनओ आहे तो आता कुठला एनओ झाला, मेन फंक्शन मधला एनओ झाला. येतो का लक्षात, हा एनओ म्हणजे हा एनओ, हा एनओ म्हणजे हा एनओ, म्हणजेच मेन फंक्शनची मेन फंक्शन मध्ये असलेल्या एनओ ची व्हॅल्यू ही आपण इओ नावाच्या फंक्शन मध्ये वापरायला लागलो आता. कळलं का. येस सर. दिस इज कॉल्ड ऍज कॉल बाय व्हॅल्यू टाईप ऑफ फंक्शन. आता जर मी रन केला प्रोग्राम तर तो मेन फंक्शन मधून एनओ ची व्हॅल्यू घेतोय, घेतलेली एनओ ची व्हॅल्यू ही इओ नावाच्या फंक्शनला देणार आणि त्याच्यानुसार तो रिझल्ट सांगणार इव्हन आहे का ऑड आहे. कळतंय का. येस सर. मी रन करतोय बघा आणि सेव्ह करा आधी. त्याला कॉल बाय व्हॅल्यू टाईपचं फंक्शन म्हणायचं. 20 दिलं तर हे 20 जे आपण एंटर केलं ते मेन फंक्शनच्या आतमध्ये एंटर केलं. आफ्टर प्रेसिंग एंटर की आपल्याला जो काही इओ नावाचं फंक्शन कॉल होतंय ते कॉल करताना आपण पॅरामीटर पास केलाय, एनओ एनओ ची व्हॅल्यू तिकडे पास केली, त्याच्यामुळे तो 20 ही व्हॅल्यू मेन फंक्शन मधून इओ नावाच्या फंक्शन मध्ये पास करून तो इव्हन आहे असं सांगणार. हॅलो यस येस सर. जर समजा आपण 21 व्हॅल्यू दिली, ही व्हॅल्यू जी आहे ती मेन फंक्शन मध्ये घेतोय तो, घेतलेली 21 व्हॅल्यू एनओ ची आपण इओ नावाचं फंक्शन कॉल करतोय ते कॉल बाय व्हॅल्यू और पास बाय व्हॅल्यू फंक्शन आहे,
21 वैल्यू एनओ ला ईओ मध्ये पास केली जाणार आणि तो ऑड असं दाखवणार, कळलं का? यस सर. इट मीन्स कॉल बाय वैल्यू टाइप ऑफ फंक्शन इज यूजर डिफाइंड फंक्शन विच इज हेल्पिंग अस टू पास वैल्यू ऑफ वेरिएबल फ्रॉम मेन फंक्शन टू यूजर डिफाइंड फंक्शन. कळलं का यूज काय? हॅलो 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 काय अडचण? नो सर. नो सर. असेल तर विचारू शकता. कोण सांगेल एकदा वाय 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 टू यूज आहे ना कॉल बाय व्हॅल्यू टाइप ऑफ फंक्शन, एकदा सांगा आणि जाऊया पुढे. बघा सांगा. हॅलो. कशासाठी वापरायचं कॉल बाय व्हॅल्यू टाइपचं फंक्शन मराठीत सांगा. चला कशासाठी वापरायचं? हॅलो. चाळीस मधल्याला एकाला तर कळलंय का? हॅलो हॅलो हॅलो. समजलं का? कोण आहे का पलीकडे? मी सांगतो, समजून घ्या आणि सांगता आलं तर सांगा. बघा ना, नाहीतर आपण पुढे जाऊया ना. कॉल बाय व्हॅल्यू टाइप ऑफ फंक्शन इज यूजर डिफाइंड फंक्शन. दिस फंक्शन इज हेल्पिंग अस टू पास द व्हॅल्यू फ्रॉम मेन फंक्शन टू द यूजर डिफाइंड फंक्शन. एवढंच आहे ते. एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू जर मेन फंक्शन मध्ये काहीतरी असेल, तीच व्हॅल्यू जर मला यूजर डिफाइंड फंक्शन मध्ये वापरायचे असेल. व्हॅल्यू म्हणतोय मी, व्हेरिएबल नव्हे. हे व्हेरिएबल दोन्ही वेगळे आहेत. इथला एनओ, परत एकदा मी सांगतोय बघा ना, इथला एनओ जो आहे तो एनओ म्हणजे हा एनओ नाही आहे ना. एनओच्या ऐवजी इकडे आपण एन जरी लिहिलं तरी चालतंय, फक्त सगळीकडे एन लिहायला लागतं. येतं का लक्षात? बघा वेगळी पद्धत आता कळत बघा. कळलं का? मी कंपाईल करतोय, एरर येत नाही. त्याचा अर्थ काय आहे की हा जो एनओ आहे तो म्हणजे हा व्हेरिएबल नसतो.
फक्त पास काय होते, व्हॅल्यू पास होते, व्हॅल्यू व्हेरिएबल पास होत नाही. त्या व्हेरिएबल मध्ये असलेली व्हॅल्यू वी कॅन पास फ्रॉम मेन फंक्शन टू यूजर डिफाइंड फंक्शन. इट इज पॉसिबल विथ द हेल्प ऑफ कॉल बाय व्हॅल्यू टाइप ऑफ फंक्शन. कळलं का? हॅलो, यस, जाऊया पुढे. आता इथे काय केलं बघा आपण, इथे केलं काय, मेन फंक्शन मधून व्हॅल्यू इकडे पास केली आहे. आपल्याला उलट करता येईल काय? उलट म्हणजे काय, युजर डिफाइंड फंक्शन मध्ये आलेली व्हॅल्यू जर आपल्याला मेन फंक्शन मध्ये आणायची असेल तर वी कॅन यूज रिटर्न स्टेटमेंट. आता कॉन्सेप्ट आला तो, रिटर्न स्टेटमेंट कधी वापरायचं आणि कशासाठी वापरायचं, काय सांगितलं कळलं का? हॅलो हॅलो, यस यस, रिटर्न स्टेटमेंट सांगतोय मी बघा. रिटर्न स्टेटमेंट कशा पद्धतीने वापरू शकतो रिटर्न स्टेटमेंट उलट. आता हे सगळं काढतो, वेगळा प्रोग्राम घेऊ आपण बघा. सगळ्यात पहिल्यांदा suppose I wanted to perform addition of two integer variables by using user defined function. हे स्टँडर्ड फंक्शन अवेलेबल नाही आहे ना मॅम सी लँग्वेज मध्ये. यूजर डिफाइंड फंक्शन टू परफॉर्म एडिशन ऑफ टू इंटीजर नंबर्स. यस, आधी रिटर्न स्टेटमेंट न वापरता एफ टू. यस, साधा प्रोग्राम आपला बघा ना, फटाफट लिहितो मी व्हॉइड. ह्यात काय अडचण नसावी ना, ऍड असे फंक्शन तुम्ही लिहित नाही ना त्याच्यामुळे तुम्हाला काय कळत नाही बरं का. तुम्ही नुसतं इकडे ऐकत बसताय, प्रॅक्टिस भरपूर लागणार आहे इकडे आहे ना ह्या विषयासाठी. हा पूर्ण प्रॅक्टिकल विषयाचा सब्जेक्ट आहे हा. काय म्हणणार बघा, ह्याला प्रॅक्टिकल ओरल एक्झाम आहे. अनफॉर्च्युनेटली आपली कशी एक्झाम होणार माहित नाही अजून. पीओई म्हणतात ह्याला, प्रॅक्टिकल ओरल एक्झाम असा हा विषय होता. जिकडे तुम्हाला तोंडी परीक्षा म्हणतात काय बघा. डिफाईन करतो मी ऍड नावाचं फंक्शन, जे युजर डिफाईन फंक्शन आहे. इंट ए कॉमा बी यान दोन व्हेरिएबल वापरले, सीएलआर एसीआर ऑलरेडी वापरलेलं आहे आपण मेन फंक्शन मध्ये. प्रिंट एफ प्लीज एंटर व्हॅल्यू ऑफ ए. स्कॅन एफ परसेंट बी कॉमा एम्परसाइंड ए. सिमिलरली वी कॅन एंटर व्हॅल्यू ऑफ बी थ्रू कीबोर्ड. आणि हे सगळं आपण ऍड नावाच्या फंक्शनच्या आतमध्ये, युजर डिफाईन्ड फंक्शनच्या आतमध्ये करतोय. आणि इकडे बेरीज करून दाखवतोय आपण डायरेक्ट. तिसरं व्हेरिएबल नाही वापरत आहे मी. एडिशन ऑफ ए अँड बी इज इक्वल टू परसेंट डी कॉमा कॉमा ए प्लस बी. डायरेक्ट डायरेक्ट बेरीज केली, काय अडचण? यस, दिस इज बघा ना, दिस इज डिक्लेरेशन ऑफ युजर डिफाईन्ड फंक्शन ऍड. This is definition of main function. This is definition of user defined function add. काय अडचण? Now let us call our add function in the main function. This is calling of user defined function. तो दोन संख्यांची बेरीज करून दाखवणार, त्याच्यासाठी ए आणि बी च्या व्हॅल्यू आपल्याकडून घेणार. हॅलो, यस ठीक आहे. ह्याला सेव्ह ऍज करतोय मी 11.c. रिटर्न स्टेटमेंट. आता काय बदल करतोय सांगा मला थोडस बरं का. रिटर्न स्टेटमेंट सेमच फंक्शन आहे ऍड नावाचं. रिटर्न स्टेटमेंट वापरतोय आपण, फक्त ही जी व्हॅल्यू आहे ना, ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला इकडे नाही दाखवायची. म्हणजे व्हॅल्यू दाखवण्याचा अधिकार जो आहे तो ऍड फंक्शनला नाही द्यायचा आहे ना, तो अधिकार आपल्याला मेन फंक्शनला द्यायचा आहे. व्हॅल्यू दाखवण्याचा अधिकार म्हणजे रिझल्ट दाखवण्याचा अधिकार असं म्हणून आपण रिझल्ट टू डिस्प्ले रिझल्ट ऑफ दी एन प्रोग्राम वी आर नॉट गिव्हिंग ऍक्सेस टू युजर डिफाइंड फंक्शन, दॅट ऍक्सेस वी आर गिव्हिंग टू मेन फंक्शन. इन सच केसेस वी कॅन यूज रिटर्न स्टेटमेंट.
म्हणजे काय बघा, इथे डिस्प्ले करण्याचा अधिकार नाही दिला त्याला, एक कमेंट पास केलं ह्या स्टेटमेंटला, आणि इथे काय लिहिलं, रिटर्न स्टेटमेंट लिहिलं आहे. मग जर रिटर्न स्टेटमेंट आपण लिहित असू बर का, आणि जर इथं ए प्लस बी मी जर लिहित असेल, तर ए प्लस बी म्हणजे इंटीजर आहेत, इंटीजर संख्यांची बेरीज आपण रिटर्न करतोय, म्हणजे माझं फंक्शन हे कुठल्या टाईपचं असलं पाहिजे, व्हाईडचं असून चालेल का? आता वेन वी आर रिटर्निंग एनी व्हॅल्यू टू दी फंक्शन ऍट दॅट टाइम वी विल हॅव टू चेंज इट्स टाईप. त्यावेळेस मला इंट टाईपचं फंक्शन घ्यायला लागतं, डिक्लेअर पण करताना मी इंट टाईपचं फंक्शन असं डिक्लेअर करणार, काय अडचण? वाय? बिकॉज वी आर रिटर्निंग इंटीजर व्हॅल्यू, दोन संख्यांची बेरीज ही इंटीजर येते, इंटीजर व्हॅल्यू आपण रिटर्न करणार आहोत ऍड फंक्शन कडून मेन फंक्शन कडे, आणि रिझल्ट दाखवण्याचं काम हे मेन फंक्शन करणार. इन सच केसेस वी विल हॅव टू कॉल अवर फंक्शन इन डिफरंट वे. इथं मी इंट नावाचं एक व्हेरिएबल घेतोय, रिझल्ट नाव देतोय त्या व्हेरिएबलला, आणि हे फंक्शन असं कॉल केलं जातं, रिझल्ट इज इक्वल टू ऍड फंक्शन. कळलं का? म्हणजे काय झालं बघा, ऍड फंक्शन कॉल झालं, ऍड फंक्शन कॉल झालं, ए ची व्हॅल्यू ऍड फंक्शननी घेतली, ती ए नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली, बी ची व्हॅल्यू कीबोर्ड थ्रू घेतली गेली, ती पण ऍड फंक्शन मुळे घेतली गेली, बी नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर झाली. ए आणि बी हे लोकल व्हेरिएबल आहेत ऍड फंक्शनचे, आणि आपण रिटर्न काय करतोय, तर बेरीज रिटर्न करतोय, वी आर रिटर्निंग आहे ना इंटीजर व्हॅल्यू इन दी फॉर्म ऑफ ऍडिशन ऑफ टू व्हेरिएबल्स, इट विल बी रिटर्न बॅक टू दी मेन फंक्शन अँड इट विल स्टोअर आहे ना, मशीन विल स्टोअर इन टू रिझल्ट व्हेरिएबल विच इज इंटीजर टाईप ऑफ व्हेरिएबल. कळलं का? हॅलो प्रिंटर स्लॅश एन द ऍडिशन इज इक्वल टू परसेंट डी, आणि ती कशामध्ये स्टोअर होणार, तर रिझल्ट मध्ये स्टोअर होणार. कळलं का? हॅलो ओके कंपाईल करू आधी बघू, एरर नाहीये काही, रन केलं मी. ए ची व्हॅल्यू कुठल्या फंक्शन मुळे चालली हो आतमध्ये सिस्टम मध्ये? हॅलो ऍड फंक्शन मुळे चालली. येस, उलट करतोय आता आपण, उलट करतोय ना, मेन फंक्शन मधून व्हॅल्यू नाही पास करत आहे, मेन फंक्शनला आपण रिझल्ट पास करतोय, अँड इट इज पॉसिबल विथ द हेल्प ऑफ रिटर्न स्टेटमेंट. बघा ना, बी ची व्हॅल्यू पण आपण दिली, आणि पाच जे आन्सर आलं ऍडिशन इज इक्वल टू फाय, हे कुठे आलं? हे कोण डिस्प्ले करतंय? मेन फंक्शन डिस्प्ले करतंय. येस, हॅलो, येस सर, येतो का लक्षात? बघा, इट मीन्स रिटर्न स्टेटमेंट इज हेल्पिंग अस टू रिटर्न, म्हणू आपण, टू रिटर्न द रिझल्ट फ्रॉम यूजर डिफाइंड फंक्शन टू द मेन फंक्शन. कळलं का? हॅलो, येस सर, काय अडचण? नो सर. मग रिटर्न स्टेटमेंट कधी वापरणार? ज्या वेळेस आपल्याला युजर डिफाईन्ड फंक्शन कडून रिझल्ट हा येतो का लक्षात बघा, रिझल्ट हा मेन फंक्शनला पाठवायचा, रिझल्ट डिस्प्ले करण्याचा अधिकार हा त्या युजर डिफाईन्ड फंक्शनला द्यायचा नाही, रिझल्ट जो डिस्प्ले करण्याचा अधिकार आहे तो मेन फंक्शनला द्यायचा आहे. इन सच केसेस वी कॅन यूज रिटर्न स्टेटमेंट. ओके, येस सर, काय अडचण? नो सर. समजलं का रिटर्न स्टेटमेंट? जर तुम्हाला फ्रॅक्शनल व्हॅल्यूची जर बेरीज करायची असेल, तर इंटच्या जागेवरती काय येणार? फ्लोट. फ्लोट इथे पण फ्लोट येणार, इथे परसेंट एफ येणार, डेफिनेशन मध्ये पण इथे फ्लोट ऍड येणार. ऍड हे तुमचं फ्लोट टाईपचं फंक्शन असणार त्यावेळेस, बिकॉज आवर रिझल्ट इज ऍडिशन ऑफ टू फ्रॅक्शनल व्हॅल्यू दॅट वी वॉन्टेड टू रिटर्न फ्रॉम ऍड फंक्शन टू मेन फंक्शन. येस,
कळलं का? हॅलो रिटर्न स्टेटमेंट पण संपवलं आपण इकडे. हॅलो हॅलो यस सर. कॉल बाय व्हॅल्यू टाइपचं फंक्शन बघितलेलं आहे, रिटर्न रिटर्न स्टेटमेंट बघितलेलं आहे. कॉल बाय व्हॅल्यू टाइपचं फंक्शनचा काय यूज आहे कोण सांगेल का एकदा? आता एखादं व्हेरिएबल जर आपण लोकली डिक्लेअर केलं असेल मेन फंक्शन मध्ये, त्या व्हेरिएबलला काय तर व्हॅल्यू असेल, ती व्हॅल्यू जर आपल्याला मेन फंक्शन मधून जर युजर डिफाइंड फंक्शन मध्ये जर ती व्हॅल्यू पास करायची असेल तर कॉल बाय व्हॅल्यू टाईपचं फंक्शन वापरतो आपण. ते डिक्लेअर करण्याची पद्धत आपण बघितली. यस, डिक्लेअर कसं करायचं, डिफाईन कसं करायचं, कॉल कसं करायचं हे सगळं बघितलं आपण. येस हॅलो. येस सर. रिटर्न स्टेटमेंट वेन यू कॅन यूज, वेन यू आर युझिंग युजर डिफाईन्ड फंक्शन अँड युजर यू वॉन्टेड टू पास, यू वॉन्टेड टू पास व्हॅल्यू ऑफ द रिझल्ट फ्रॉम युजर डिफाईन्ड फंक्शन टू द मेन फंक्शन. इन सच केसेस रिटर्न स्टेटमेंट विल हेल्प अस. We will have to return value from user defined function to the main function. And when you are returning value in integer type of value from user defined function to the main function, at that time that user defined function will become integer type of function. Yes, integer banar the function, function cha type jo ahe to integer banar. Ka integer banar? तर तो इंटीजर व्हॅल्यू रिटर्न करतोय कोणाला? मेन फंक्शन कडून, युजर डिफाइंड फंक्शन कडून मेन फंक्शन कडे. यस यस. काय अडचण? इकडे आपला युनिट नंबर 5 जो आहे तो संपला म्हणू आपण. फक्त एक पॉइंट राहिलाय कॉल बाय रेफरन्स वाला. कॉल बाय रेफरन्स फंक्शनचा एक पॉइंट राहिलाय, तो आपण पॉइंटर चॅप्टर नंतर घेणार आहोत. काय अडचण? हॅलो. नो सर. समजलं का? आता दोन्हीचं मिक्सिंग करून दाखवतोय मी, बरं का? हे थोडस कॉम्प्लेक्स असेल मे बी, पण कॉन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मी मिक्स करणार आहे. आता कॉल बाय व्हॅल्यू च कॉल बाय व्हॅल्यू फंक्शन वापरत रिटर्न स्टेटमेंट पण वापरणार आहे. हॅलो, काय म्हणतोय कळतं का? येस सर. मला एकदा कोणतरी सांगेल का की कॉल बाय व्हॅल्यू टाईपचं फंक्शन म्हणजे कसलं फंक्शन, कशासाठी वापरायचं? हॅलो, फास्ट फास्ट फास्ट. मेन फंक्शन मधून यूजर डिफाइंड फंक्शन ला व्हॅल्यू पास करण्यासाठी. व्हेरी गुड. रिटर्न स्टेटमेंट कधी वापरायचं? हॅलो. यूजर डिफाइंड फंक्शन मधून मेन फंक्शन ला हे करण्यासाठी, रिझल्ट किंवा व्हॅल्यू पास करण्यासाठी. हां, रिझल्ट किंवा व्हॅल्यू पास करण्यासाठी. कळलं का? हॅलो सगळ्यांना, परत एकदा सांगा जोरात, परत एकदा जोरात सांगा. झोपली कोण असतील तर जागे होतील. हॅलो, परत एकदा जोरात सांगा. वन्स अगेन यू कॅन रिपीट. हॅलो. कॉल बाय व्हॅल्यू टाइप ऑफ फंक्शन, मेन फंक्शन मधून युजर डिफाइंड फंक्शन मध्ये व्हॅल्यू किंवा रिझल्ट पास करण्यासाठी. हा, रिझल्ट नाही, तिकडे व्हॅल्यूज असतात. रिझल्ट हा आपण मेन फंक्शन युजर डिफाइंड फंक्शन मध्ये कॅल्क्युलेट करतो नॉर्मली, युजली, जनरली, बरं का? परत करेक्ट करून सांगा स्वतःच वाक्य. हॅलो. मेन फंक्शन मधून युजर डिफाइंड फंक्शन मध्ये व्हॅल्यू पास करण्यासाठी कॉल बाय व्हॅल्यू वापरतो. कॉल बाय व्हॅल्यू. आणि रिटर्न स्टेटमेंट कधी वापरायचं? युजर डिफाइंड फंक्शन मधून मेन फंक्शन मध्ये व्हॅल्यू किंवा रिझल्ट पास करण्यासाठी. पास म्हणण्यापेक्षा एक्झॅक्ट वर्ड काय वापरायला पाहिजे? रिटर्न करण्यासाठी, पाठवण्यासाठी. रिटर्न, रिटर्न म्हणजे ते वापस पाठवायला लागलो आपण व्हॅल्यू. येस येस सर.
आता मी काय करतोय, थोडासा कॉम्प्लेक्स करतोय प्रोग्राम, जिकडे आपण कॉल बाय व्हॅल्यू टाइपचं फंक्शन वापरत रिटर्न स्टेटमेंट पण वापरणार आहोत. ओके यस सर. सेमच एक्झाम्पल घेतोय थोडस कन्फ्युजन कमी होण्यासाठी. 12.c वर काय लिहितोय बघा, रिटर्न स्टेटमेंट विथ कॉल बाय व्हॅल्यू टाइप ऑफ फंक्शन. सेम प्रोग्राम फक्त बघा ना, आता इथे इथे बर का थोडक्यात आपल्याला काय करायचं, इनपुट जे आहे इनपुट आहे ना, ते इनपुट आपल्याला मेन फंक्शन मधून त्याच्या व्हॅल्यूज ऍड फंक्शन मध्ये पास करायचे. येस येस सर. म्हणजे हे इथं नाही येणार, इथून हे कट केलं आणि ते गेलं मेन फंक्शनच्या आतमध्ये. इथं सीएलआर एसीआर ला डिक्लेरेशन ऑफ व्हेरिएबल झाल्यानंतर लिहायचं इथे. काय केलं कळलं? येस सर. आणि आपलं जे फंक्शन आहे ऍड नावाचं फंक्शन आहे ते कॉल बाय व्हॅल्यू टाइपचं फंक्शन आहे. आता आपल्याला मेन फंक्शन मधून युजर डिफाइंड फंक्शन मध्ये किती व्हॅल्यू पास करावं लागतील? हॅलो टू. हा म्हणजे टू पॅरामीटर्स झाले इकडे, ए कॉमा बी, दीज आर दी टू पॅरामीटर्स. एकच व्हॅल्यू पास करू शकतो असं नाही आहे. आपण युजर डिफाइंड मेन फंक्शन मधून युजर डिफाइंड फंक्शन मध्ये किती पण व्हॅल्यू पास करू शकतो इन द फॉर्म ऑफ पॅरामीटर्स. आपण इकडे दोन व्हॅल्यू पास करायला लागलोय का, तर आपले दोन इनपुट्स आहेत इकडे ए आणि बी, हे दोन इनपुट्स आहेत. ह्या दोघांच्या व्हॅल्यू आपण मेन फंक्शन मधून युजर डिफाइंड फंक्शन मध्ये पास करायला लागलोय. मग आपलं युजर डिफाइंड फंक्शन हे डिफाईन करताना, डिक्लेअर करताना आणि डिफाईन करताना थोडेसे चेंजेस होणार. कुठल्या टाईपच्या दोन व्हॅल्यूज पास करायला लागलोय आपण? हॅलो इंटीजर. मग इथं असं लिहायला लागतं इंट कॉमा इंट. आलं का लक्षात? दिस इज डिक्लेरेशन, दिस इज डिक्लेरेशन. अशा पद्धतीने डिक्लेअर होत. मग डिफाईन पण होताना इकडे इंट ए कॉमा इंट बी अशा पद्धतीने लिहू शकतो आपण. मग तो ऍटोमॅटिक हितला जो ए आहे तो म्हणजेच हा ए आहे असं कन्सिडर करतो, हितला जो बी आहे तो हा बी आहे असं कन्सिडर करतो. हे ए आणि बी हे ऍड फंक्शनचे लोकल व्हेरिएबल्स आहेत, पण त्यांची व्हॅल्यू ही मेन फंक्शन मधून ह्या ए ची व्हॅल्यू ह्याला दिली जाते, ह्या बी ची व्हॅल्यू ह्याला दिली जाते. काय अडचण? नो सर. आणि मग आपण रिटर्न काय करतो, ए प्लस बी ह्या व्हॅल्यू मेन फंक्शन मधून ऍड फंक्शन मध्ये आल्या, त्यांची बेरीज झाली आणि रिझल्ट हा आपण वापस युजर डिफाइंड फंक्शन कडून ह्या फंक्शनला पास करतोय, मेन फंक्शनला पास करतोय, तो रिझल्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार. आता हा कसल्या टाईपचा रिझल्ट आहे? इंटीजर टाईपचा रिझल्ट आहे, म्हणून ऍड फंक्शन हे इंटीजर लिहिलं गेलं इथं. कळलं का? येस सर. लक्षात आलं का बघा, प्रोग्राम संपला आपला, प्रोग्राम संपला आपला. येस, कंपाईल करू आधी, एरर येतं का बघा. एरर आला नाही, रन करू. ए आणि बी च्या व्हॅल्यू कोण घ्यायला लागलाय? मेन फंक्शन घ्यायला लागलाय. येस येस सर. त्या व्हॅल्यू ह्या पास व्हायला लागल्या आता मेन फंक्शन मधून युजर डिफाइंड फंक्शन मध्ये, आणि तिथे आपण रिटर्न करतोय ए प्लस बी ची व्हॅल्यू परत वापस मेन फंक्शनला. आणि हा जो रिझल्ट दाखवला गेला तो मेन फंक्शन कडून दाखवला गेला. हॅलो, बेरीज कुठे झाली? येस सर. बेरीज मेन फंक्शन मध्ये झाली, लक्षात घ्या. आणि रिझल्ट दाखवला कोणी? मेन फंक्शननी. हॅलो सर. व्हॅल्यूज कुठून पास झाल्या? मेन फंक्शन कडून व्हॅल्यूज पास झाल्या. हॅलो, काय अडचण असेल विचारा. हॅलो हॅलो हॅलो, अडचण आहे का काही विचारा? हॅलो, म्हणजे आपलं इकडं ऍड हे फंक्शन कसलं झालं? कॉल बाय व्हॅल्यू टाईपचं झालं. अँड दिस कॉल बाय व्हॅल्यू टाईप ऑफ फंक्शन वी आर युझिंग अलॉंग विथ रिटर्न स्टेटमेंट. कळलं का? दोन्ही कॉन्सेप्ट एकत्रित करून एक छोटासा प्रोग्राम, जिकडे कॉल बाय व्हॅल्यू पण समजून घ्या आणि रिटर्न स्टेटमेंट पण समजून घ्या. अडचण असेल विचारा. हॅलो 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 हॅलो, लास्ट 15 मिनिट्स वी हॅव. हॅलो
एखाद्याचा क्वेश्चन असू शकेल बरं का, हे कशासाठी एवढं इकडचं तिकडं पाठवायचं आणि तिकडचं इकडं व्हॅल्यू पाठवायचं, बरं का? हा डाऊट येतो का मला यायचा आहे? हॅलो, मेन फंक्शन मधली व्हॅल्यू इकडे पाठवायची, परत इकडची व्हॅल्यू तिकडे पाठवायची. हा प्रोग्राम छोटा असल्यामुळे आपल्याला जास्त कॉम्प्लेक्स वाटतोय, पण ज्यावेळेस मोठे मोठे प्रोग्राम लिहिले जातात त्यावेळेस आपल्याला ते फंक्शन वेगवेगळ्या फाइल्स मध्ये लिहायला लागतात आणि त्या फाइल्स मधून आपल्याला इकडे कॉलिंग करायला लागतं. येतं का लक्षात? हॅलो, येस, हॅलो, येस. मी पुढच्या स्टेप कडे जातोय जी इम्पॉर्टंट स्टेप आहे. त्याच्या थ्रू तुम्हाला मला वाटतं सगळ्याच गोष्टी थोड्याशा क्लिअर होण्याची शक्यता मलाच वाटते, तुम्हाला माहित नाही कशा पद्धतीने हाच प्रोग्राम मी लिहितोय बघा ना. ह्याला मी सेव्ह ऍज करतोय, सेव्ह ऍज 13.c नावाने सेव्ह केलेला आहे हा, आणि ह्यालाच मी परत सेव्ह ऍज करून 14.c नावाने सेव्ह करतोय आणि ओपन करतोय 13.c. आणि ह्याच्यामध्ये काय करतोय, हे जे डिक्लेरेशन केलेलं आहे ते काढून टाकतोय मी. फंक्शन च डिक्लेरेशन आणि डेफिनेशन काढून टाकली, काय अडचण? जर मी एवढंच लिहिलं रन करायला गेलो तर ते एरर देणार, ऍड नावाचं फंक्शन त्याला सापडणार नाही. ऍड नावाचं फंक्शन त्याला सापडणार नाही, ऍड इज अनडिफाइंड सिम्बॉल सांगायला लागलं ते, कळलं का? हॅलो, हॅलो, मग मी काय करतोय 14.c नावाची फाईल आता ओपन करतोय आणि इथे इथे प्रोग्राम न लिहिता फक्त आपण आपलं जे फंक्शन आहेत ते डिक्लेअर आणि डिफाईन करतोय. हॅलो, हॅलो, F2, येस, येस. फंक्शन मी काय केलंय बघा ना, डिक्लेअर केलंय आणि डिफाईन केलंय. 14.c नावाची माझी फाईल आहे ज्याच्यामध्ये मी माझं फंक्शन डिफाईन आणि डिक्लेअर केलेलं आहे. 14.c नावाची फाईल आहे माझी. आता ही 14.c नावाची फाईल आपली हेडर फाईल सारखी काम करणार आहे, कारण की आपण ह्या फंक्शन ह्या फाईलच्या आतमध्ये आपलं फंक्शन डिफाईन केलेलं आहे. जसं जसं clrstr फंक्शन हे डिफाईन केलं गेलं stdio.h नावाच्या फाईल मध्ये, सिमिलरली 14.c नावाच्या फाईल मध्ये आपण ऍड नावाचं फंक्शन आपण आपलं डिफाईन आणि डिक्लेअर केलंय, काय अडचण? 14.c नावाची फाईल आता आपली हेडर फाईल म्हणून काम करणार 13.c नावाच्या फाईलला. मी क्लोज करतोय ही फाईल, सेव्ह करतोय एकदा, परत एकदा सेव्ह करतोय, क्लोज केली Alt F3 आणि इकडे मी ती फाईल इन्क्लूड करणार. मग हा जो एरर येत होता अनडिफाइंड सिम्बॉल ऍड नावाचा तो निघून जाणार. येतं का लक्षात? हॅलो, यस सर. इकडे मी हॅश इन्क्लूड, फक्त प्रोसेस थोडीशी वेगळी आहे, अवतरण चिन्हात टाकायला लागतं ते, बिकॉज दिस इज आवर युजर डिफाइंड हेडर फाईल. जसं युजर डिफाइंड फंक्शन असतं तसं आपलं हे युजर डिफाइंड हेडर फाईल तयार केली आपण 14.c नावाची, काय अडचण? हॅलो सर. आता जो आपला ऍड नावाचा फंक्शन आहे इथे इथे, बर का, हे फंक्शन त्याला डिफाईन झालं आहे ना, डिफाईन झालं म्हणून आपण हेडर फाईल्स इन्क्लूड करतोय. ज्यावेळेस प्रिंटॅप स्कॅनर फंक्शन वापरतो ते कुठल्या हेडर फाईल्स मधनं घेतलेले आहेत म्हणून आपण इन्क्लूड करतो. सिमिलरली 14.c नावाची जी हेडर फाईल आहे आपली, ही आपली युजर डिफाईन्ड हेडर फाईल आहे आणि ह्या हेडर फाईलच्या आतमध्ये आपण ऍड नावाचं फंक्शन डिफाईन आणि डिक्लेअर केलेलं आहे. आता जर मी कंपाईल केलं तर तो एरर देणार नाही, कळलं का? हॅलो, येस. आता जर आपण प्रोग्राम रन केला तर प्रोग्राम रन पण होणार, कळलं का? हॅलो, 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 येस सर. काय कळलं ह्यातून? मी सेव्ह केलं नव्हतं वाटतं, सगळं उडून गेलं बघा काय अवघड झालं, काय केलं आता माझ्या लक्षात नाही. आपण काय केलं, मला वाटतं हेडर फाईल वापरली आपण 14.c नावाची, येस. हा,
सेव नाही केलं मी, एरर देणार ते. कंपाईल केल्यावर एरर नाही देत, रन करताना एरर देत ते बघा. यस, हा एरर जर काढायचा असेल तर वी विल हॅव टू इन्क्लूड आवर हेडर फाईल हॅश इन्क्लूड अवतरण चिन्हात 14.c जे फाईलचं नाव आहे ते द्यायचं तिकडे वाय. आता जर कंपाईल केलं तर एरर नाही, रन करून बघा. यस, हॅलो, आली का बेरीज? यस यस सर. इकडे जर ह्याच्यामध्ये तुम्ही लिहायला गेला असं तर मे बी एरर देत ते बरं का. दिस इज नॉट अलाउड बिकॉज 14.c इज नॉट स्टँडर्ड हेडर फाईल. येस, हॅलो, इट इज युजर डिफाइंड हेडर फाईल म्हणून ते अवतरण चिन्हात देतात. कळलं का? कळलं का? आता इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या दोन संख्यांची बेरीज व्हायची आहे हे कुठं आपण डिफाईनच केलेलं नाही. येस, डिफाईन कुठे केलंय? 14.c नावाच्या फाईल मध्ये. F3 जर दाबलं तिकडे 14.c तर इथे डिफाईन केलंय आपण आपलं फंक्शन. येस, हॅलो, मग इथे मी अजून एक फंक्शन डिफाईन करतोय बघा. इंट सब म्हणलं सबट्रॅक्शन साठी आणि इंट कॉमा इंट लिहिलं बघा. इतकं सोपं आहे ते. कंट्रोल इन्सर्ट कॉपी शिफ्ट इन्सर्ट पेस्ट सब लिहायचं इथे. डेफिनेशन, ही डेफिनेशन झाली सब आणि वजाबाकी लिहायचं इकडे. तर हा फंक्शन काय करणार, हे सब नावाचं फंक्शन काय करणार, वजाबाकी करणार. आणि ह्याला सेव्ह करा. येस, Alt F3. 13 नावाच्या प्रोग्राम मध्ये ऑलरेडी वी हॅव इन्क्लुडेड आवर हेडर फाईल. सब नावाचं पण फंक्शन आपण वापरू शकतो जो रिझल्ट देईल दोन संख्यांच्या वजाबाकीचा. इथे रिझल्ट वन म्हणू कॉमा रिझल्ट टू ला वजाबाकी करतोय आपण. वजाबाकीचं फंक्शन कॉल करतोय. रिझल्ट टू इज इक्वल टू रिझल्ट वन आणि इथे सब फंक्शन कॉल करतोय. व्हॅल्यू पण पास करतोय मेन फंक्शन मधून. काय अडचण? ऍडिशन नावाचा रिझल्ट हा रिझल्ट वननी दाखवणार आहोत आपण. कंट्रोल इन्सर्ट कॉपी शिफ्ट इन्सर्ट पेस्ट सबट्रॅक्शन साठी आपण रिझल्ट टू नावाचं व्हेरिएबल वापरलेलं आहे. सबट्रॅक्शन येतं का लक्षात? हॅलो, 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 मी कंपाईल करतो आधी, रन आणि मग रन करावा. आता व्हॅल्यू आपण दोन टाकणार आहोत आणि ह्या दोन टाकलेल्या व्हॅल्यू साठी तो ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करून दोन्ही दाखवणार. पण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन हे दोन्ही फंक्शन आपण 14.c नावाच्या हेडर फाईल, आपली युजर डिफाईन्ड हेडर फाईल तयार केली त्याच्यामध्ये डिफाईन केलेलं आहे. येस, असे तुम्ही किती पण स्वतःच्या हेडर फाईल्स तुम्ही डिफाईन करू शकता. कुठनं कसं पण फंक्शन कॉल करू शकता, बोलवू शकता. तुम्हाला फक्त डिफाईन करून ते फंक्शन ती फाईल पाहिजे. आणि 14.c नावाची जर फाईल मिस झाली तिकडे तर तो एरर देणार. फॉर एक्झाम्पल F3 इथे समजा ती फाईल जरी टाकली नाही तरी तो एरर देणार. सब आणि ऍड नावाचे दोन फंक्शन हे अनडिफाईंड राहणार त्याला. येतं का लक्षात? येस, हॅलो, काय अडचण? अडचण नाही. आता बऱ्याच गोष्टी शिकल्या आपण ऍक्च्युली. आज एका दोन तासामध्ये बरेच काही कॉन्सेप्ट आपण कव्हर केले बरं का. आणि हे थोडस तुमची प्रॅक्टिस मे बी कमी असल्यामुळे समजलंय की नाही हे मला नाही कळलेलं आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा, ट्राय टू अंडरस्टँड. अँड इफ इट इज पॉसिबल फॉर यू टू वॉच दिस व्हिडिओ आहे ना, यू कॅन वॉच इट अगेन. दिस विल हेल्प यू टू अंडरस्टँड दी बेसिक कॉन्सेप्ट अबाउट हाऊ फंक्शन्स कॅन बी यूज, हाऊ वी कॅन क्रिएट अवर ओन स्टँडर्ड, हाऊ वी कॅन क्रिएट अवर ओन अँड हेडर फाईल. अँड 14.c ही आपली स्वतःची हेडर फाईल आहे इकडे. आपण ती इन्क्लूड केली. लक्षात आलं काय इन्क्लूड करायचं, कसं इन्क्लूड करायचं? युजर डिफाईन्ड फंक्शन. आता str.h ही जशी फाईल आहे ह्या फाईलच्या आतमध्ये clr, str, get ch हे फंक्शन डिफाईन आहेत. त्याच्यामुळे आपण हे डायरेक्ट वापरतोय म्हणून इन्क्लूड केलेलं आहे. कळतं का? तसंच आपलं 14.c नावाच्या हेडर फाईल मध्ये ऍड आणि सब हे दोन फंक्शन जे युजर डिफाईन्ड फंक्शन आहेत ते डिफाईन आणि डिक्लेअर केलेले आहेत.
यस हेलो कळलं का थांबूया इकडे यस सर थैंक यू वेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन आई होप यू हैव अंडरस्टूड एंड यूजर डिफाइंड फंक्शंस कॉलिंग ऑफ यूजर डिफाइंड फंक्शन डिक्लेरेशन ऑफ यूजर डिफाइंड फंक्शन डेफिनेशन ऑफ यूजर डिफाइंड फंक्शन one user defined function can call to other user defined function that is also possible calling from one defined function to another user defined function nantar mala vatta apan kay bagitla call by value type of function bagitla yes hello yes one function main function from main function if you want to pass value from main function to user defined function in such cases we can use call by value type of function then we understood return statement return statement is helping us to return the result from user defined function to the main function user defined function is not having the rights to display the result displaying result this task we are giving to a main function and therefore return statement is helping us to return value of result from user defined function to main function yes And at the end, we combine both the concepts together, and we understood how call by value type of function we can use along with return statement, and we defined our user defined functions. We defined and declared our user defined functions in one file, and we gave name to that file as 14.c, and that file will become that file and became our kasli file zali thi header file zali yes user defined header file 14.c and became our user defined header file yetta ka lakshat yes sir 14.c now deyala paje asa kay na you can give any name f3 14.c save as yala now kay dilo डिविजन बी नाव दिलं बघा ना डिव्हिजन बी डॉट सी किंवा डिव्हिजन बी डॉट एच जरी दिलं तरी चालेल डिव बी डॉट एच आणि आर्ट एफ थ्री फक्त इथे मात्र अवतरण चिन्हात लिहायचं ते डिव बी डॉट एच आलं का लक्षात हॅलो यस रन करून बघू आपण आणि थांबूया इकडे बरं का यस तुम्ही नाव देऊ शकता ना डॉट एच असं नाव देऊ शकता तुमच्या हेडर फाईलला फक्त ही हेडर फाईल कसली झाली इथं लिहितो मी यूजर डिफाइन हेडर फाईल जसं यूजर डिफाइंड फंक्शन असतं तसं आपण स्वतःची यूजर डिफाइंड हेडर फाईल तयार केली थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन आय होप यू हॅव अंडरस्टूड अँड ऑल द कॉन्सेप्ट इन द नेक्स्ट सेशन वी आर स्टार्टिंग अवर पॉइंटर चॅप्टर जो चौथा आहे म्हणजे आपले किती चॅप्टर संपले हो टोटल चार संपले आता यस आपण पाचवा आधी घेतला सॉरी सहावा आधी घेतला पाचवा आता घेणार आहोत जो पॉइंटर आहे त्याला एक तास लागतो फक्त एका तासात आपण संपवतोय तो चॅप्टर मॅक्सिमम दोन लागतील जर थोडासा तुम्हाला नाही समजलं तर ठीक आहे जवळ बंद करतोय आपण सेशन